मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कराडमधील शंभूतीर्थ येथे उभारण्यात येणाऱ्या स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन आज करण्यात आले. यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डांगे, स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, सचिव रणजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कराड नगर परिषद हद्दीत स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारणी व आनुषंगिक कामाकरता कराड नगर परिषदेला 8 कोटी रुपये वितरित करण्यात मंजुरी देण्यात आली आहे. प्रकल्प खर्चाच्या 90% हिस्सा राज्य शासनाचा व 10% हिस्सा नगर परिषदेचा राहणार आहे.